स्पर्धा कोणतीही असो, नाव तर एकच गाजतंय, परफेक्ट अकॅडमी, तीही आपल्या सिंधुदुर्गात. जेईई मेन 2020 उत्तुंग यशानंतर जेईई मेन 2021 सुद्धा परफेक्ट अकॅडमी देशात अव्वल. 11वी नीट व जेईईच्या प्रवेशासाठी www.iitperfectacademy.com. कुडाळ येथे 11वीची दुसरी बॅच 20 जून 2021 पासून. संपर्क 93-23-01-74-58 किंवा 94-22-23-34 किंवा 93-07-02-14-40. परफेक्ट अकॅडमी. वेंगुर्ला तालुक्यातील मातोंड येथील स्थानिक 2 शेतकऱ्यांना आढळलेल्या दुर्मिळ प्रजातीच्या ब्राऊन बॉबी नामक पक्षाला पकडून वनविभागाच्या ताब्यात देण्यात आलंय. प्रामुख्याने समुद्रानजीक असणाऱ्या बेटांवर हा दुर्मिळ ब्राऊन बॉबी पक्षी आढळतो. परदेशातून हा पक्षी या काळात विविध ठिकाणी स्थलांतर करतो. दरम्यान अशा स्थलांतर केलेल्या आणि वादळामुळे दिशा भरकटून मातोंड नदी किनारी दिसून आलेल्या पक्षाला येथील शेतकरी दिलीप परब आणि गिरीश प्रभू यांनी पकडून वनविभागाच्या ताब्यात दिलं. हा पक्षी आपलं क्षेत्र सोडून बराच लांब आल्यानं अशक्त झाला असून तो जखमी असल्यानं त्याला उपचार करून बेटांवर सोडण्यात येईल असं यावेळी वनविभागाचे मठ वनरक्षक सावळा कांबळे यांनी सांगितलं. दरम्यान याबाबत अधिक माहिती दिली आहे पक्षी मित्र प्रवीण सामंत यांनी. ब्राऊन बॉबी हा पक्षाचं नाव आहे आणि हा स्थलांतरित USA कॅनडा या देशातून करतो आणि बहुतेक वेळेस हा समुद्री मार्गाने स्थलांतर करतो. समुद्र मार्गामध्ये स्थलांतर करत असताना मध्येच एखादं कुठे वादळ आलं तर हा भरकटू शकतो आणि अशा प्रदेशामध्ये हा थांबतो. याचं खाद्य आहे मासे, म्हणजे जे समुद्राच्या समुद्राच्या किनाऱ्यावर जे काही मासे असतात त्याच्यावर हा फिडिंग करतो आणि हा जास्तीत जास्त वेळ हा US सारख्या देशामध्ये हा तिकडे हे करतो, मायग्रेशन करतो आपल्या देशामध्ये, पण तिथे त्याचं स्थलांतरित चालू असतं. मायग्रेशन फिडिंगसाठी मासे हा खाद्य वापरतो आणि बऱ्याच वेळा जे घरटं बनवतो तो समुद्र किनाऱ्यावर जे काही प्लास्टिक मटेरियल असेल किंवा वेस्ट मटेरियल असेल 91% रिसर्चप्रमाणे असं सांगितलं गेलं की प्लास्टिकपासून हा घरटे बनवतो. म्हणजे ॲक्च्युली त्याला जर घरटे बनवायचं असेल तर तो वेगवेगळे काड्या कचरा असेल त्याचा वापर करतो आणि त्याच्यामध्ये एक ब्लूइश कलरची अशी 2 अंडी हा घालतो, 2 ते 3 अंडी, आणि आपले प्रजनन काढायचा सुरू होतो. ह्या पावसाच्या सीझनमध्ये हा विविध देशामध्ये स्थलांतरित करतो. यामध्ये आपल्या प्रामुख्याने भारत देशामध्ये बऱ्यापैकी येतो आणि हा त्याचा एक सीझन आहे स्थलांतराचा. याच्यामध्ये तो पक्षी आपल्या इथे आढळला, चांगली गोष्ट आहे, तुम्ही याला वाचवलात, कारण खूप दुर्मिळ पक्षी आहे. दुर्मिळ पक्षी याच्या अगोदर पण सावंतवाडीमध्ये एकदा लास्ट 2-3 महिन्यापूर्वी केलेला आहे, मे महिन्यामध्ये. त्याच्यानंतर आपल्याला हा बऱ्याच वेळेस न्यूती रॉकवर आढळलेला आहे. बऱ्याच आम्ही पक्ष्यांचा अभ्यास करायला जातो तेव्हा आम्हाला न्यूती रॉकवर ह्याचं बऱ्यापैकी सायटिंग आढळलं की वेटलँडचं आपलं जे स्थलांतरित जे समुद्रकिनाऱ्याचे जवळचे पांतळ भाग आहेत त्याच्यामध्ये याचं अधिवास आहे बऱ्यापैकी. हा स्थलांतर करून तिथे रेस्टिंग करतो, थोडा काळ थांबतो विश्रांतीचा. वादळामुळे बऱ्याच वेळेस मेन कारण असतं की तो जेव्हा भरकटतो, जेव्हा वादळ येतं, जोराचा वारा असतो, तेव्हा हा आपला मार्ग थोडका अडथळा निर्माण होतो, त्याच्यामुळे अशा प्रदेशामध्ये हा येऊन भरकटतो. पहिलं अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.